शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय ठोंबरे वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला अभिषेक राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर राज्यभरातून टीका होत होती त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन काळे फासणे अशी आंदोलन झाली होती आता पंढरपुरात पडळकर यांच्या समर्थनात धनगर समाजातील काही लोकांनी एकत्रित त्यांच्या प्रतिमेला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातलं आहे तसेच दुग्धाभिषेक सुद्धा घातलेला आहे राष्ट्रवादीचे लोक भ्रष्टाचारी आहेत आणि अशा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांचे हात आमदार पडळकर यांच्या फोटोला लागल्याने आम्ही पडळकर यांच्या फोटोला शुद्ध करीत आहोत तसेच राज्यातील समस्त धनगर समाज हा आमदार पडळकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे यावेळी पडळकर यांच्या समर्थनात घोषणाही दिल्या गेल्या बोगस बियाणांची विक्री करणाऱ्यांना सोडणार नाही राज्यमंत्री बियाणे न उगवल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथे अनिल गवई या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली त्यामुळे त्याचा संसार उघड्यावर आला असं असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कुटुंबियांचं सांत्वन करून सर्वतोपरी शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिलं व ज्या ठिकाणी बियाणे निघालेलं नसेल त्या ठिकाणचा संपूर्ण खर्च शेतकऱ्याला दिला गेला पाहिजे असं कृषी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे सोबत शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही असे सुद्धा बच्चू कडू म्हणाले राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची स्मार्ट सिटी सेंटर मधील कोविड सेंटरला भेट विभागीय आयुक्तालयात शरद पवारांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी सेंटर मधील कोविड सेंटरला भेट दिली त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते यावेळी पवारांना प्रश्न विचारले असता मला बोलायचे आहे पण आत्ता बोलणार नाही लवकरच सविस्तर बोलेल असे पवार म्हणाले लॉकडाऊन काळातील 200 युनिट पर्यंत वीज बिल माफ करा आम आदमी पार्टी लॉकडाऊन मुळे नागरिक गेल्या 3 महिन्यांपासून घरी बसले आहेत अनेकांचा रोजगार हिरावलेला आहे रोजगार बंद असल्याने सर्वसामान्य गरीब गरजू कुटुंबांना विजेचे बिल भरणे कठीण झाले आहे तेव्हा लॉकडाऊनच्या काळातील 200 युनिट पर्यंत वीज बिल माफ करावे अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आली कोल्हापुरात कचरा उठाव कर्मचाऱ्याला मारहाण कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन कोल्हापुरात आज कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला प्रभागात कचरा उठावासाठी गेलेल्या विजय अवघडे याला कदमवाडी परिसरातील नागरिकांनी मारहाण केली त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज धन्यवाद शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय प्रशस्त हॉल लॉन डायनिंग हॉल वधूवर रूम्स गेस्ट रूम्स प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा